जुनी मराठीवरील मालिका चांदणे शिंपित जाशी मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत। सत्यजित आता चारूची तब्येत ठीक नसल्याने तिच्या घरी थांबलाय, तर तो आता चारूची संपूर्णपणे काळजी घेतोय। तर तिकडे विचारे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये बापूसाहेब सत्यजितची अतुनात वाट पाहत आहेत, तर कॉलेजच्या बोर्डची मीटिंग असल्याने सगळे जण तिथे उपस्थित राहिलेत। पण सत्यजितच्या अत्यंत महत्वाच्या पेपर्सवर सह्यांची गरज असताना सत्यजित मात्र तिथे नाहीये आणि त्यामुळेच बापूसाहेब मात्र त्याच्यावर फारच संतापलेत। तर दुसरीकडे आता सत्यजितने चारूला बरं वाटावं म्हणून स्वतःच्या हाताने दाळ खिचडी बनवली आहे, पण ती दाळ खिचडी बनवताना सत्यजित कडून फसते। तेव्हा तो आपल्या वहिनीला म्हणजेच वृषालीला फोन करून त्याविषयी विचारतो आणि त्यानंतर सत्यजितने खिचडी बनवून ती स्वतःच्या हाताने चारूला भरवली आहे। पण चारूचा सत्यजितवरचा राग अजूनही गेला नाहीये व आपल्याला बरं वाटावं असं वाटत असेल तर इथून निघून जा असं आता चारू म्हणते। तर तिकडे बापूसाहेब सत्यजितवर फारच संतापले, त्यामुळे आता बापूसाहेब सत्यजितला नक्की काय जाब विचारणार हे तर येणाऱ्या भागातच स्पष्ट होईल। मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।